नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर पीक विमा वाटप होणार पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम पीक विमा तुम्ही जर भरला असेल तर हे पीक विमा तात्काळ तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार बावीस साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान जो आहे दोनशे चौवेचाळीस कोटी शहाऐंशी लाख पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये इतकी निधी विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शासन एक मार्च दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे रब्बी हंगाम असेल यासाठी ही निधी असणार आहे सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत याचीसुद्धा माहिती आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस शासनाने दिनांक एक सात दोन हजार बावीसने भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबा जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर बजाज अनालाइज जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्याची समन्वय कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने आयुक्त कृषी यांच्या मार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस अंतर्गत उपरोक्त पाच कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे त्याच अनुसरून संदर्भ क्रमांक चारच्या शासन्यानवे इथं या ठिकाणी सातशे चोवीस पॉईंट बावन्न कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्रमांक सहाच्या पत्रांवर केलेल्या विनंतीस अनुसरून खरीप हंगाम दोन करीता दोनशे चौवेचाळीस कोटी शहाऐंशी लाख पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर इतकी रक्कम हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही निधी आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जे लाभार्थी पीक विमा भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम तात्काळ जमा केली जाऊ शकते मित्रांनो यामध्ये जे पाच कंपन्या आपण वरती माहिती घेतलेली आहे या पाच कंपन्यांसाठी ही निधी असणार आहे तुम्ही जर पी किमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाऊ शकते तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण व आनंदाची ही अपडेट असणार आहे मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र